आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कृष्णा नदीमध्ये पुन्हा जलपर्णी, प्रदूषण नियंत्रण मंडळाने युवकांनी पुढाकार घेण्याची गरज. कृष्णा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी पुन्हा येऊ लागली आहे, त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होऊ लागलं आहे. पाण्याचा रंगासह पाणी बेचक बनत चाललं आहे. सांगली जिल्ह्यातील परिसरातून मोठ्या प्रमाणात सांडपाण्यासह अनेक प्रोसेसमधील केमिकलयुक्त पाणी नदीमध्ये मिसळत चालल्याने कृष्णा नदी मोठ्या प्रमाणात दूषित होऊ लागली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळीच लक्ष घालून कृष्णेची पंचगंगा होण्यापासून वाचवावे अशी मागणी नागरिक करत आहेत. महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे.